नगर येथील मानकन्हैया ट्रस्ट साई सूर्य नेत्रसेवातर्फे महिला दिनाचं औचित्य साधून कॉन्टुरा लेसर उपचारानं चष्म्याचा नंबर घालवण्याचा जगातील पहिल्या विवाह दृष्टीभेट नेत्रशिबिराचं उद्घाटन संपन्न झालं. या कार्यक्रमामध्ये वीरमातांचा हृदय सन्मान आणि महिला पत्रकारांचा सत्कारही करण्यात आला. सुरुवातीला शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तर त्यानंतर श्रीमती दगडाबाई तुकाराम वामन, श्रीमती पारुबाई अंबादास शिंदे यांचा सन्मान साडीचोळी, धनादेश, भेटवस्तू आणि मानपत्र देऊन करण्यात आला. वीरमातांच्या हस्ते दीप प्रज्वलनाद्वारे या नेत्रशिबिराचं उद्घाटन झालं. याप्रसंगी आशाताई फिरोदिया, मीनाताई मुनोत, डॉक्टर सुधा आणि डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांची उपस्थिती होती, तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छायाताई फिरोदिया ह्या होत्या. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी केलं. दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून उपवर लग्नांच्या मुलीसाठी विवाह दृष्टी भेट योजना या नेत्रशिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून युवती इथे दाखल झालेले आहेत आणि अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने सुरक्षित आणि दीर्घकाळ परिणामकारी असणारी ही उपाययोजना सर्वांना चांगला लाभ देऊन जाणार आहे. मुलींचा सामाजिक प्रश्न आहे की उपवर मुलींना जाड चष्मा असेल तर त्यांच्या लग्नामध्ये एक प्रकारची बाधा निर्माण होते, आणि हा सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून अशा युवतींना त्यांच्या विवाह सोहळ्यामध्ये एक भेट देण्यात यावी जी शाश्वत असावी, चिरंजीव असावी आणि सदैव आपल्यासोबत असावी अशी दृष्टीची भेट या निमित्तानं या महिला दिनाच्या शिबिराच्या द्वारे आम्ही त्यांना देत आहोत. दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे यंदाच्या वर्षी आपण महिला दिनाचं औचित्य साधून वीर मातांचा सन्मान केला. खरं म्हणजे या वीर माता यांचं जेव्हा शहीद जवानांचं आणि त्यांच्या परिवाराचं खूप मोठं योगदान या देश उभारणीमध्ये आहे. त्यांनी स्वतः प्राणाची आहुती दिली, आपल्या काळजाचा तुकडा वीर मातांनी भारत मातेच्या चरणी अर्पण केला. आपण काही जरी केलं तरी त्यांचे हे उपकार कधीही फेडू शकणार नाही, परंतु एक छोटासा हृदयपूर्वक असा सन्मान त्यांचा आम्ही केला. नव्याने रुजू झालेल्या महिला पत्रकार आहेत, मग त्या प्रिंट मीडियामधल्या आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडियामधल्या आहेत, आवाजाच्या दुनियेमधल्या म्हणजे रेडिओच्या दुनियेमधल्या आहेत, तर त्या सगळ्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना एक नवीन उमेद मिळावी आणि त्यांना एक नवीन शक्ती मिळावी म्हणून साठी त्यांचा सन्मान सोहळा इथे आयोजित करण्यात आला होता. आणि तीनही उपक्रम अत्यंत सुंदर रीतीने इथे संपन्न झालेले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून युवती इथे दाखल झालेले आहेत, त्यांची योग्य ती तपासणी इथे होत आहे आणि योग्य ते उपचार इथे होत आहेत. तर डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी चष्मा घालवण्याचं तंत्रज्ञान, अत्याधुनिक लेसर प्रणाली कॉन्टुरा या उपचार पद्धतीविषयी सविस्तर माहिती दिली. जगामध्ये पहिल्यांदाच कॉन्टुरा व्हिजन ह्या नवीन लेझर उपचार पद्धतीने चष्म्याचा नंबर घालवण्याचं जे शिबिर आहे ते आपण साई सूर्यनेत्र सेवा इथे जगात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेलं आहे. ही नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ह्यामध्ये नुसताच आपण चष्मा घालवत नाही तर रुग्णांची जी दृष्टी आहे ती 110%, 120%, काही जणांची 130%पर्यंतही वाढवता येते. आणि खूप जणांना ह्या तरुणांना नुसताच चष्मा जात नाही किंवा दृष्टी जो जात नाही तर त्यांची दृष्टी जी वाढते हा एक नवीन चमत्कार ह्या नवीन टेक्नॉलॉजीने साध्य झालेला आहे. -0.5 पासून -40 नंबरपर्यंत आणि +18 पर्यंत आता कोणत्याही प्रकारचे चष्म्याचे नंबर आता घालवता येतात. पूर्वी हे शक्य नव्हतं. आणि ह्या टेक्नॉलॉजीचा आणखी एक फायदा हा पण आहे की दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन आपण केवळ 5 मिनिटांमध्ये कोणतीही भूल, इंजेक्शन, चिरफाट, टाका, पट्टी न देता आपण करू शकतो. रुग्णाला लगेच दिसतं आणि तिसऱ्या दिवशी तो आपल्या कामाला लागू शकतो. तर रुग्णाला 2-3 दिवसाच्या विश्रांतीमध्ये तो पूर्णपणे आपल्या आयुष्यामध्ये चष्मा पूर्णपणे घालून आपल्या पूर्णपणे कामाला लागू शकतो. तर ज्यांना विशेषतः सैन्यात जायचं आहे, पोलीस भरती आहे, रेल्वे आहे, खूप ठिकाणी
पायलट व्हायचं आहे, नेव्ही जॉईन करायची आहे, अशा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला चष्मा असल्यामुळे नकार दिला जातो. आता MPSC UPSC या स्पर्धा परीक्षामध्ये सुद्धा चष्म्यामुळे नकार मिळतो. ह्या सगळ्या मुलामुलींना त्यांच्या आयुष्यामध्ये हे हरवलेले करिअर त्यांना परत मिळू शकतात. आणि विशेषतः जे संगणकावरती काम करतात, ज्यांना जाड चष्मा आहे किंवा नंबर मोठा आहे, अशा लोकांना खूपच समस्या येतात. या लोकांना ह्या कॉन्टुरा ह्या नवीन उपचार लेझर उपचार पद्धतीचा खूपच फायदा होतो. आणि अतिशय नवीन ही टेक्नॉलॉजी आपण जगामध्ये पहिल्यांदाच शिबिराच्या माध्यमातून सामान्य समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं कार्य साई सूर्य नृत्य सेवा या माध्यमातून आपण करत आहोत. कांक्रिया परिवारतर्फे आज अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला. वीर मातांचा सत्कार, पत्रकार भगिनींचा सत्कार आणि वर मुलींचा डोळ्यांचे ऑपरेशन, चष्मा घालवण्याचा ऑपरेशन, हे तीन विषय या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. कांक्रिया परिवार अतिशय छान उपक्रम राबवत असतात देशासाठी, देशातील जनतेसाठी आणि मुलींच्यासाठी अनेक कार्यक्रम सुद्धा ते घेत असतात. त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा. यावेळी महिला पत्रकार मीनाताई मुनोत, शिल्पा रसाळ, कीर्ती खेडकर, पूजा गुंदेचा, प्रियांका चिखले, प्रियंका पुंड, नूतन शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. श्रीमती मीनाताई मुनोत, आशाताई फिरोदिया, पूजा गुंदेचा आदींनी आपली मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. या शिबिरामध्ये डॉक्टर प्रकाश कांक्रिया, डॉक्टर वर्धमान कांक्रिया, डॉक्टर इनल सिंग, डॉक्टर राजपाल उसनळे, डॉक्टर स्मिता पटारे, डॉक्टर इजता गरुड, डॉक्टर स्वप्नील राठोड यांनीही परिश्रम घेतले. सुरेश क्षीरसागर यांनी सर्वांचे आभार मानले आणि सूत्रसंचलन केलं. तर राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची सांगता झाली. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.